लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ क्रिएटिव व्हिडिओ साठी आता सबस्क्राइब करा लाइनलाइट क्रिएटिव स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका. निघले स्वप्न ख्वाबों को तराशना ही कल्पना केवळ बशर साहेबांना सुचू जाणे. आणि यातला एक शेर तर अप्रतिम, त्यातला एक शब्द मला समजला नाही आणि त्यांना विचारलं की बाबा ये वाबस्ता का माने क्या होता है, उससे वाबस्ता हर एक चीज को छू कर देखे. त्यांनी जो काही अर्थ सांगितला होता माझ्या डोळ्यासमोर सगळं ते चित्र उभं राहिलं. उससे वाबस्ता म्हणजे तिच्याशी निगडीत, उससे जुडी हुई, हर एक चीज को छू कर देखे, दिल बहल जाने की शायद कोई सूरत निघले. तो लहानपणीचं शाळेतलं वगैरे, लहानपणीचं म्हणजे अगदीच नाही, शाळेतलं वगैरे ते आठवलं की ती जिथं बसायची ज्या बाकड्यावरती हात असं ठेवून, जसे आपण बसलात ना बरेच आपल्यापैकी, इंटरवेल झाली किंवा शाळा सुटली सगळे बाहेर जाऊ द्यायचे आणि मग चलता चलता फक्त त्या टेबलाला स्पर्श करून पुढे निघायचं. असा आपल्यापैकी कित्येकांचा अनुभव असेल बरं. स्कूलचं बिघड आहे. आणि हा बऱ्याच जणांचा अनुभव असतो. उससे वाबस्ता हर एक चीज को छू के देखे. आणि ते दप्तर जर तिथं राहिलं असेल तर दप्तरालाच हात लावून निघायचं. रुमाल जर सापडला तर अरे बापरे, मग तर परभणीच असायची. वा. तर तो हा काळ आहे की ज्या काळात म्हणजे परभणीसारख्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर हे समजतं. औरंगाबादला इथं सगळ्या शाळांमध्ये आधीपासूनच बोलतात मुलं मुली, जिथं बोलायला सुद्धा बंदी होती. कसं बोलायचं? सातवी आठवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या पोरांना माहिती आहे की गावाकडं कुठं मुलं मुलींनी एकमेकांना बोलायचं का. आणि मग अशा लोकांसाठीचा तो शेर आहे की उससे वाबस्ता हर एक चीज को छू कर देखे. आणि मग ही जर आठवण तेव्हाची जागी नाही करू शकला हा शेर, तर मग त्याला काहीच अर्थ नाही. आणि ज्याच्या ज्याच्या आठवणी जाग्या झाल्या त्याच्या त्याच्या काळजात ते बालपण अजून जिवंत आहे. हाँ, और इसी गजल में एक इसी उसको कंपोज नहीं किया क्यों, तो वो फिलॉसफी है कि जिंदगी थी किसी बाजार का मंजर जैसे, जिंदगी थी किसी बाजार का मंजर जैसे, हम भी माथे पे सजाए हुए कीमत निकले, यही चेहरा यही आँखें यही रंगत निकले, जब भी कोई ख्वाब तराशूं. वाह. आणि खरं खरं म्हणजे नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, त्याच्या आधी आपण औरंगपुऱ्यात फिरलो ना की ते दिसतं गणपती आणि देवी वगैरे आपल्या गळ्यात किंमत असते त्यांची लटकवलेली. लोकांनी देवाची सुद्धा किंमत केली आहे. आणि बशर साहेबांनी इथं काय सांगितलं आहे की हम भी बाजार में, आपण सुद्धा बाजारात आपली किंमत घेऊन निघालोत. की जेव्हा लक्षात आलं की हा सगळा बाजार भरलेला आहे आजूबाजूला भोवताल सगळा, आणि जिथं भावनेचा सुद्धा व्यापार चालतो, अशा जगात राहणाऱ्या माणसाच्या काळजातली काळजातलं हे दुःख आहे. आणि त्यामुळं एकदा बशर साहेबांसाठी जोरदार टाळ्या. पण ते सभागृह आहे ते आपण दुसऱ्यांचं आहे. हा ना, चाहने वाले हजार होते हे लाखो दर्दमंद मिळते हे, वक्त आता है मुसीबत का तो सब दरवाजे बंद मिळते. आपल्याला भविष्यातही अशा मैफिली करायच्या असतील तर सभागृह आपल्याला मिळण्यासाठी आपण समारोपाकडे येऊयात. वो मजे मजे
हितायते हैरा मुझे सब है याद जरा जरा तुम्हें याद हो के न याद हो जो हम तुम्हें करार था करार था करार था जो हम में तुम्हें करार था तुम्हें याद पूरा महीना भर मेरी आवाज़ जाम थी, ये प्रोग्राम की वजह से आवाज़ खुली। आप सबका इतना इंकरेजमेंट है, ब्लेसिंग्स है, आई एम वेरी थैंकफुल टू ऑल ऑफ यू। ऑर्गेनाइजर्स का खास करके मैं शुक्रिया अदा करूँगा, हमारे सिसोदे साहब है, महेश देशमुख साहब जी हैं, ये बजर बजमे बशर नवा साहब फाउंडेशन का जो बजमे बशर जो ग्रुप है, सारों का मैं यहाँ पर शुक्रगुजार हूँ। और ऐसे ही हमें मौका दीजिए फिर से। धन्यवाद। अलविदा म्हणण्याचं मी वळणार नाही, दुःख शब्दांनी असे दळणार नाही, ये चितेवर चुंबन ठेवून जा, प्रेत हे माझे तसे जळणार नाही। वा, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, कारण मैफिलीची खरी शान आपण सगळे आहात। आदरणीय प्रभू सर आणि मॅडम देखील या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार। आणि वैद्य काका देखील आहेत जे सातत्याने आमच्या सोबतीने असतात,
अतुल जी सर आहे, अतुल दिवे जी आहेत, आणि शेख डॉक्टर शेख इकबाल मिन्ने सर. हो, व्यस्ततेतूनही वेळ काढून, म्हणजे गझल आणि जिथं असेल तिथं निश्चित हा माणूस असतोच. एवढं गझलेचं सख्य आहे. गिरधारी सर पण आलेले तिथे. हां, गिरधारी सर आहेत. मी आधी सांगितलं की खूप नावं आहेत अशी की सांगता येण्यासारखी. हर्षल पवार सारखा एक नवीन अगदी खूप छान तगडी गझल लिहिणारा गझलकार देखील इथं आहे. आणि आपल्यापैकी बरेच जण आहेत. तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानणार नाही. याचं कारण असं आहे, आभार मानणं म्हणजे त्या ऋणातून मुक्त होण्यासारखं आहे. आणि तुमच्यासारख्यांच्या ऋणातून मुक्त होऊन जायचं दुसरीकडे कुठं. तुमच्या सगळ्यांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो आणि ते तुम्ही ठेवाल अशा अपेक्षेसह मैफिलीची सांगता या ठिकाणी करूयात. धन्यवाद. शुक्रिया. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईमलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. आणि हो, ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका.